नाही, कितला दिवस विकत बरं का पैसे काढाले, हा अजून विवाहाराशी खाली पडेल शे म्हणत. माणूस शेपे नुसते का पैसे काढून काही करतच, मग पडताल देवा नाही काही नाही आणि तशी काढली ती आणि रिका मग ठीक आहे काय पेराय बिरा नाही चार बिचार शी का नाही म्हणतो तडे, हा नाही तर काही ते गावड्याच नको करता चारा तरी बी जाई दादा तरी पेरी द्या मग गहू न सांगू मी मग सागात मग गहू लागतात गहू आरा परा काय ते टाकी देतात पण नाही मग आता ते शेत दादर बिदर टाकी द्या डोरेले चारा बिरा तरी होई जाई मग हा तेवढं ल्या म्हणून हा हो का एवढं समजच मी तुले नाही ना खरं निसा पोटार घ्या कारण माहिती तुमले येणा जाय आणि गाणं जमाय खाय म्हणे ना मॅडम माझा काय बजेट राहत काय नाही ते नाही चालणं झालं उठणं गोडन चालणं पाहिजे बैल काय अर्थ आहे का हो पहिले ऐकली हो काही गोष्टी माणूसले बी समजत की ते बाई ना खाली वावर नाही ठेव बा पण मग काहीतरी कारण नाही बा इथलं पाणी शे आपले इयरले तेले मग काय कथ ना कथ चार दिवस खरं नाही हा गण बजेट शे तुम्हाला गण माहिती शे आले मग कर मठ्या म्हणे दोन महिन्याजण वावर खाली पडेल शे ते नाही देखतच आणि बजेट ने बजेट हालातच त्या कळे कळे टाकशात म्हणतो वावर मग म्हणतो मग हा हे थंडी निघे जायत वय आता काय जाऊ दे थंडीले मला काय गहू आरा पाहतो टाक नाही हा आता कांदा लावणार शे म्हणतो कांद हा असे मस्त बी कांदा लावसू आणि चाय बांधेल नाही काय गव्हर्नमेंट कडे मंजूर व्हायल तर चाय माठी होतो जर भावांना तर इकसूत मग बाय पीक पलटा आणि शिक थोडस या दरवरीतले ती असते मग शेतीने बी ती मातीने बी बडी आयुस ना नापीक वस ना मग नाही कांदा लावण्याशी मग रोप बिप ना काय तपास बिपास हा आपला वार मला लायचे काय उठण्या सुटा लगेच लायली सुद्धा बाशी मग तपास करणं सोडत आणि चालणार त्या मग रोप बिप कडेल नाही ना शे काय शे का विचार करेल शे का नाही काही अरे हा ना मोठ माय कांदा रोप ना तपास चालू शे ना मग नाही ना ती असं टाय आणि बडी राही ना हो तेच देख ना शे अरे कदा शे काय यायले फोन लावला पण आहे तेच नाकडे वैसे लावतो चाल कांदा रोप देखा मग भेट ना तर भारी विषयी आत्ते लाई देखा ना मग ऍन टाईमवर लावशात अगो पैसे धावा ना काम राही ना मग भेटस नाही भेटस पहिले तपास करेल चांगलं राहत आई हा लाई देखा आत्तेच फोन लावा आणि विचारा काय शे काय नाही बा शेकाने रोप देप नाही तर मग काय दुसरीकडे देखाल बरं बा आपले असे हा ठगू मी लायले फोन त्यासले ओ हा त्यामुळे संध्याकाळची तपास करेन सांगत हो आपलं वावर नशे थोडस म्हणे मागीन मग ते बाजीवाला विचार देऊ सुबा इकी ते असं हा इकी तर मग एक ठोकते नच लिया पाहिजे नाही तर काय मग अको परत हाय जात नाही ती जात दोन प्रकारात जातील पेक्षा असं हा आणि तेच ना जे शे ना तेच दव्या कांदा आहे आपल्या रांगड पाहिजे होतं येईन त्यातलं पाहिजे होत असं हा आपले कांदा रोप हो रांगडे कांदा शे आपल्याकडे पण गिरायकी लागेल होतो त्यांनामुळे शे झालं त्याचे सांगायला आले उन्हा काही मग त्याच ना काय निरोप काय उन्हा नाही अजून बरं का मग त्याचं एक शब्द बोलणार विचारते कस मग काय म्हणतात काय नाही त्याचं लेवाने तर मग देवायचं येईन त्यातलेच असं बरं बरं नाही तेच म्हणत विचारले दादा तेच माझ्याकडे शे म्हणतं आई बी बोलली होती म्हटलं मग चला येतले विचारली आस कांदा रोप ना कशी शे काय असं त्याची मला सांगत बरं का मग हो ते कसे लावणे टाईम शे मागे पुढे जास मग असे त्यातलं आगाव लावणं होतं आणि तुमनं कसे तुमनं रोप बी चांगले शे मन आलं कसं शे ते सफेद कांदा नाही शे चाललं मग ते काय नाही म्हणतस त्याचं भुईवटणं वावरशे ना मग त्याचं रांगडी कांदाच म्हणून राहते आणि पाणी बी चांगलं शे तन कुर्ता म्हटलं मग चालेल दादा त्याचं सांगेल एकच पैसे तसे मला संध्याकाळपर्यंत सांगा मग हो म्हणजे कसं शे त्यातले बी मग दुसऱ्याकडे देखाल बरं नाही का हा काय हरकत नाही टेन्शन लागलं फोन माझा तसं नाही आला खुला जाऊन आणा तर तुम्ही लगेच सांगतो मी हो हां तसे कितल्या साठ्या लागत आहेत म्हणजे मग जर कोणा दुसरा नव्हे तर मी तुम्हाला सांगतो असे हा साठ आता तुम्हाला साठी केवढी त्यांना वर्षे पाहते त्यातले तसं देतं ना 100 ते 1200 हो त्याच ना तिकडनं वापनुसार तर मग तुम्ही साठले वर्षे बा मग तुम्ही साठल्यानुसार जेवढं काही तेवढं दिले जात असं
हा मग काय टेन्शन नाही, आपल्याकडे आता कुत्त्याचं नाही आणा कुठं जाऊ नका काय, नाही तर मग बाकी ते राम भावा नाही का त्यातले बी तपास कर देऊ सुद्धा आपण, त्याच नाही रांगडे कांदा नशे रोप, हां आपलं नाही तर मग त्याच नाही विजय, काय टेन्शन नकल्या तुम्ही हो, हां चालेल काय वर्ग तसे लवकर सांगितलं बरं का मग, हां हो चालेल चालेल नाही राम ना ते सीतारामांना विचार देखतना रे, त्याच नाही टाकेल होतं वाटतं रांगडी कांदा रोप, मग ती काय काय माहिती बो विचार देखत त्यासले नाही ना रे बो आबा कुठे देस नाही काय गे ना मग विचार होते नाही बट विचार देते बट काम तपास करायचा आधी यायले फोन लाईन सांगेल शे बो आता काय वाज नाही काय नाही याय बी म्हणे मी तपास कर सुद्धा सा हो आता माझं याय ना फोन अजून काही येईल नाही आहे समजे मग फोनवर बै तेच ना गाव दाखवते बो हां त्याचं गाव मग कसं टाया पटी दादा तरी बी मग त्याचं मला लवकर सांगा बरं का आणि लवकर तपास कर त्याचं मी बी देखस मग लाय देखस ते सीतारामांना देस ना बाजूनं वावर नाही का तो काय म्हणा येडले मला तात्या त्याचं विचार देखसू हो म्हणजे कसं आहे नाही तर परत सारा लेट होईना ना भाऊ खायचाच बरं का हा तेच ना तेच म्हणत म्हणूनच आगावर आहे ना बरं बा तेवढा फोन वाजे ना वाटतं देखच बरं कोण आहे हा येई नाही बरं का आबा हा राम 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 बोला येई काय म्हणतात हा राम राम अण्णा राम राम हा ते रोप न करता फोन करा आता म्हणतो मी रोपशे हो ते रांगडे कांदा नशे पण मग ते साठल्यास ना हिशोब समजे नाही राहणार साला मी सांगा तरी मी त्यातले 112 ना हिशोब तुम्ही द्या म्हणतो हां तर साठल्यास ना मग तुम्ही आठ देखले शात का हा देखलेस ना काय हरकत नाही ना हो सगळा येस मी लागल्यास बरं का गाडी दिसन येस आणि देखोत काय काय नाही हा चालेल तशा करा मग गाडा लयस नाही लागा आणि गाडावर बरी जण लई बी जा मग हा चालेल चालेल तसंच करस मग मी हो हा हा शे कधी नाकडे रोप काय म्हणतात ते येईन त्या हा शे म्हणजे नाकडे रोप तर मग सकाळ जाईस मग हा चालशे गाव सकाळ पण म्हण मजूर लायले बो मग ते कपाशी चाल मजूर लायले नंतर जाणं पुढे वारमा देव कोण दुसरं भेटणार तर ठीक नाही तर मग देखसू मी लागसू मग हा चालेल काय हरकत नाही जायच मजुरावर मी लई येसू काय नाही गाड्या लई जास आणि गाडावर बरी लई येसू मग हा नाही दाजी करणार टगुल लई जा मग टगुलाची ही पारा घे चांगली रोपणी हा हा तेच करणं पुढे झालं बरं का हा चालेल आबा येसो मी सांगा टगुले नाही का आई असं रोपशे आणि साठला बी देखल्या मग तुम्हाला हिशोब ते हा टगू काय वाटत रोप बेप चांगलं आहे का हा रोप बेप गण चांगलं आहे बा पण साठले म्हणजे दाखले त्या कार्याने आपले जास्त साठल्या लागते ना आपला 12 मोठा आहेत ना तसं व्यवस्थित बाव येणं व्यवस्थित ठरायचात मग हा काय नाही बाव येणं काय नाही व्यवस्थित याय बरोबर ठरायला येते तसे सांगितले का विचारले का सांगेल हा काय नाही रोप बेप ना काय टेन्शन नाही रोप बेप व्यवस्थित आहे बा हा मग बोला काय साठले दिशात मग हा दगा आमना गाव मग आता काय 800 रुपयात चालूशे पण मग काय तुम्ही यायचं जर जास्त काय लावा आणि 700 रुपये लिहिले जात हा 700 नाही दादा पण मग तुम्ही साठले बी दाखलीशे आणि थोडी हिनी पण शे बा मग 700 थोडा जास्त जातच नाही का हा तेच दाखका मी तेच सांगत नाही रे हो दादा 700 जास्त जात ना रे मग साठले बी दाखा आपली कशी तसा कळल्या साठल्या देखशे ना तू डोकं काम नाही करत तेच ना नेमन नेमन सांग हा तर नेमन नेमन काय ते तुम्ही सांगा मग हो तुम्ही ज्या पटीन ते दिले काय हरकत नाही आपलं तसं बघा जगणं व्यवस्थित प्रमाणे चालू द्या 400 रुपये लिहिल्या हो आणि द्या चला दहावी जागो वाढाय द्या आणि लय जा काय ते तुम्ही बिया ये नाही म्हणाल चांगलं नाही वाटस हां हां जाऊ द्या काय दी टाका जाऊ द्या हां काय नाराज नको हा तुम्ही बी तेच ना दि द्या जाऊ द्या 620 रुपया दिता जाऊ द्या बरोबर शे आता बरं ठीक आहे चला साठल्या मोजल्या हो तेवढं मग मजला आलं तर मी पाल्ल्यात जाय मी हो हां काय हरकत नाही तुम्ही कोई बिले जाओ त्यांना काय नाही चालेल चालेल आणि पैसा ना काय नाही एवढं फक्त हिशोब हिशोब राहू द्या बा पैसा तुम्ही जेव पटेन जाऊ देतात बा कसं आहे आपलं मित्रपरिवार से आमनं घरबासारखं असे त्यामुळे काय एवढं नाही हां ते मी ना एवढं म्हणजे आपलं पैसाच नवीन लागतो
पण नेमकं खरंच जास्त विचारले, त्यामुळे नाही तर बाकी मी रोप काय तू नव्हे पैसा तू का? नाही 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 येवारले क्लिअर आहो, मग येवारले काय येवार नाही काय माय बरं नाही, मग सगळा साई करा ना पण येवार नाही सगळा साई, मग येवार नाही घालो हां जेटला येवार तर ठेट मुक्या करीन मग बरं राहत नाही का? मग नाही नाही साठला मोजी लूर आणि पैसा घ्या ते रोकच दिल्या ते मी हां, नंतर काय पाहिजे ते मग कोंबडेल पाहिले दोरा बांधाला त्रासाला हां, आताच मोहिला बी पैसा बी आणि हिशोब आताच क्लिअर कर। हा काय राहू दे ना मी चढायचं ना मग काय ते थोडीच्यात राहणार? हा काय नाही रे बा, शे आम्ही सवयशे हां, काय शेवटल्या राहणार दोन तीन जुळ्या राहणार आता फक्त।